निलंगा शहरात असलेल्या इंधन विहिरीतील मोटर काढल्यानं शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. जनतेला पर्यायी पाणी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा शिवसेना नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. निलंगा शहरातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी जवळपास 80-90% विंधन विहीर घेतल्या आहेत, पण बहुतांश विंधन विहिरीचे मोटार पंप लाईट बिलाचं कारण दाखवून बाहेर काढण्यात आलाय. त्यामुळे विंधन विहिरी पूर्णपणे मातीच्या दगडांनी बुजून जातात, तर दुसरीकडे जनतेला पाणी पुरवठा होत नाही. या शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. जनतेला पर्यायी पाणी पुरवठा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, हरिभाऊ सगरे, अविनाश रेशमे, सुनील नाईकवाडे यांच्यासह कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांनी दिले आहेत. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर.